नमस्कार. आज दिनांक 13 जानेवारी 2014, आजची तिथी पौष शुद्ध त्रयोदशी, वार सोमवार. सिटी न्यूजच्या प्राईम टाईम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. एसटी पुन्हा अपघातग्रस्त. सेलसुरा येथे नदीच्या पात्रात पडली बस, सुदैवाने जीवे बचावले प्रवासी. भर दुपारी हिसकले मंगळसूत्र. देवरणकर नगर मधील घटना, पोलिसांपुढे पुन्हा आव्हान. जर्जर एसटींना नवजीवन, पालकमंत्र्यांची ग्वाही. जिल्हा नियोजन समितीची बैठक, 348 कोटींचे विकास नियोजन. बंद घर चोरट्यांनी फोडले, घरातील नगदी व मंगळसूत्र लंपास. सेवादल नगर मधील घटना. ईद ए मिलादुन्नबीचा खुमार. रोषणाईने सजले दर्गे, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच. नववर्ष लागताच एसटी अपघाताचं जणू सत्रच सुरू आहे. यवतमाळ ते वर्धा राज्यमार्गावरील सेरसुरा येथील भदाडी नदीच्या पुलावरून बस खाली कोसळली. या अपघातात चालक वाहकासह 47 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. एसटीचा प्रवास सुरक्षित म्हणून नागरिक खासगी बसपेक्षा एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात, परंतु या वर्षात होणारे अपघात पाहता नागरिकांच्या विश्वासाला तडा गेलाय. यवतमाळ ते वर्धा राज्यमार्गावरील सेलसुरा येथील भदाडी नदीच्या पात्रात बस खाली कोसळली. या अपघातात चालक वाहकासह 47 प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य असलेल्या एसटीचा प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. नुकताच मलकापूरहून निघालेल्या बसला बाबूळ फाट्या नजीक झालेला भीषण अपघात नागरिक अद्यापही विसरलेले नाहीत. एका कंटेनरने बसचा अर्धा भाग कापून काढला, ज्यामध्ये 3 विद्यार्थिनींचा करुण अंत झाला. ते दृश्य अतिशय शहारे आणणारं होतं. मेघनाथपूर फाट्यानजीक एसटी झाडाला धडकली होती, त्यामध्ये चालकासह प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. यामध्ये सेलसूर अपघाताची भर पडली आहे. एसटी अपघातग्रस्त का होत आहेत याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आता विभागाला आहे. घर बंद असल्याची संधी साधून सेवादल नगरमधील घर चोरट्यांनी फोडलं. ईदीनिमित्त घरातील मंडळी बाहेर गेली असता चोरांनी घरातील 7,000ची नगदी व 25,000चं मंगळसूत्र लंपास केलं. वलगाव मार्गावरील सेवादल नगरमध्ये राहणारे शेख रशीद ईदेनिमित्त आपल्या सासूरवाडीला हाथीपुरा येथे गेले असता घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला व 7,000ची नगदी व 25,000चं मंगळसूत्र लंपास केलं. नागपुरी गेट पोलीस अज्ञात चोरट्यांचा तपास करत आहेत. बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीला जनप्रतिनिधी उपस्थित होते. 2014 व 2015 साठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 348 कोटींचं नियोजन केल्याचं सांगितलंय. एसटीच्या जर्जर बसेस बदलवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलंय. सोमवारी जिल्हा नियोजन समितीची वार्षिक आढावा बैठक विभागीय आयुक्तालयात घेण्यात आली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी माहिती देताना सांगितले की 2014 व 2015 प्रारूप विकास आराखडा 348 कोटींचा आहे, त्यामध्ये आणखीही रक्कम वाढू शकते. मानव विकास निर्देशांक वाढवण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या अपघातांकडे सिटी न्यूजने पालकमंत्र्यांचं लक्ष वेधलं असता जर्जर बसेस बदलवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यभरात काँग्रेस विरोधी वातावरण तयार होत असल्याचं त्यांना म्हटलं असता काँग्रेसच्या आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही, उलट राज्यात काँग्रेसच आघाडीवर राहील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी 2013 14 तो साधारण 232 कोटीचा होता, साधारण त्याच्यामध्ये एक 16 कोटीची वाढ झालेली आहे। हा प्रारूप आराखडा आहे, त्याच्यामध्ये राज्याचे वित्त नियोजन मंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत ज्यावेळी चर्चा होईल त्यावेळी काही रक्कम वाढून मिळण्याची अपेक्षा आहे। प्रामुख्यानं जिल्हा परिषदेची मागणी आहे रस्त्याला पैसे वाढून मिळण्याबद्दलची, ती एक मागणी राज्य सरकारकडे आपण करणार आहोत जिल्हा परिषदेला रक्कम वाढून देण्याबद्दल। या वर्षाचा प्लॅन आम्ही आता बहुतेक फायनल करतोय, कृषी योजनेचा माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती समिती आहे राज्य पातळीवर। दरवर्षी राज्य सरकार 1000 कोटी रुपयेपर्यंत निधी केंद्राकडे उपलब्ध होत असतो वेगवेगळ्या नवीन योजनेसाठी। त्यासाठी मला वाटतं अमरावतीला एक प्रायोगिक तत्वावर दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय करता विशेष निधी उपलब्ध करून देण्यासंबंधी प्रस्ताव तात्काळ दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। FDDC फार गांभीर्यानं या जिल्ह्यापुरतं बोल, मी महाराष्ट्रात बोलत नाही, जिल्ह्यापुरतं माझा मुद्दा आहे की पर्यटन विकास महामंडळ असेल किंवा शिडको असेल किंवा वन विभाग असेल, पर्यटनाच्या बाबतीमध्ये विशेष गांभीर्य लक्ष देऊन काम करत असतील असं नाही आहे। अधिकारी ना कोणी नागपूरला असतं, कोणी मुंबईला थांबतं, कधी विचारलं तरी अधिकारी मीटिंगला गेलेले उत्तर मिळतात। ते आमचं अनफॉर्च्युनेटली फोकस्ड अप्रोच असायला पाहिजे। आता मला वाटतं त्याच्यामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांबरोबर किंवा सचिवांबरोबर बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावावे लागतील। नाही, काही ठिकाणी अशी तक्रार आली की चांगल्या बसेसून डायव्हर्ट केल्या गेल्या, बसेस उस्मानाबादला गेल्या चांगल्या बसेस, मला वाटतं महामंडळाच्या अध्यक्षांनी बसेस नेल्याची काही तक्रार होती। आय डोंट नो फॅक्ट ऑफ द काय सिच्युएशन, कलेक्टर तुम्ही तपासून घ्या। आपल्या जिल्ह्यातल्या काही नवीन बसेस उस्मानाबाद बसेस आपल्या डायव्हर्ट केल्यात आणि त्या डायव्हर्ट झाल्याचा परिणाम मग भंगार बसेस आपल्या जिल्ह्याला मिळाल्यात अशी एक तक्रार आलेली समोर। आता मी काही व्हेरीफाय केलेली नाही आहे, पण तुम्ही व्हेरीफाय करून घ्या की चांगल्या म्हणजे अध्यक्ष महामंडळाचे झाले म्हणून त्यांनी चांगल्या बसेस घेऊन जायच्या, ते निश्चितच आक्षेपार्ह आहे, म्हणजे त्याच्याबद्दल कोणी समर्थन करणार नाही। पण निश्चितपणे आपण त्यांच्याकडे, मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खातं आहे, त्यांना विनंती करू आपण की आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी चांगल्या बसेस मिळाल्या पाहिजे, नवीन बसेस दिल्या पाहिजे किंवा जे आमच्या गेल्या दुसरीकडे आम्हाला परत मिळायला पाहिजे अशी विनंती करू आपण त्यांना। सर, आपचा काही फरक पडेल का महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत? नाही, मला वाटत नाही। जसं की एखाद्या विशिष्ट संघटनेचा जन्म त्या प्राप्त परिस्थितीमध्ये झालेला असतो, पण महाराष्ट्रामध्ये आज आघाडी सरकारने जे काम केलेलं आहे त्या कामातून आज समाजासमोर दुष्काळामध्ये इतकं प्रचंड काम सरकारने केलेलं आहे किंवा अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा उदाहरणामुळे सांगतो म्हणून म्हणजे काही काम सरकारने केलेलं आहे। ठीक आहे, एक राजकीय व्यवस्थेमध्ये काम अंमलबजावणी करताना काही त्रुटी राहतात किंवा जे काम आपण करू शकतो, मला वाटतं अशा अनेक आघाड्यांवर सरकारचं काम हे निश्चित वाखाण्याजोगं आहे। राज्यामध्ये अशी काही परिस्थिती नाही की ज्यामध्ये लोक आकर्षित होतील, ते काही एक वातावरण तयार होतं, एखाद्या अनेक वर्ष काही व्यवस्थेमध्ये राहिल्यामुळे लोकांना एक नाविन्य वाटतं एखाद्या नवीन येणाऱ्या बाबीचं, ते आकर्षण समजू शकतो, पण त्याचा फार परिणाम राज्याच्या राजकीय परिस्थितीवर असं मला वाटत नाही। चर्चा आहे तुमच्या नावाची आणि अनेक दावेदार आहेत, पक्ष अध्यक्षपदाच्या संबंधी निर्णय तो आपण पक्षसृष्टी करतो, पक्षसृष्टीवर निर्णय घेतील तो आपण मान्य करायचा, संघटनेच्या करता काम करताना निश्चित आनंद वाटेल। खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी बोथरा परिवाराची सदिच्छा भेट घेतली, यावेळी बोथरा परिवार व ओसवाल समाजाने त्यांचा भावपूर्ण सत्कार केला। श्रीकृष्ण पेठ येथील रहिवासी बोथरा परिवाराची खासदार विजय दर्डा यांनी सदिच्छा भेट घेतली, यावेळी मोठ्या संख्येने ओसवाल परिवार व प्रतिष्ठित मंडळी हजर होती। अमृत मुथार, रमेश साबद्रा, अनिल कोठारी, प्रफुल्ल सावला, नवीन चोरडिया, हिरा ओसवाल, राजेंद्र लुणावत, मिलिंद चिमोटे, विलास मराठे आदि मान्यवर उपस्थित होते। श्री बुलिदान राठे मूकबधिर विद्यालयाच्या वतीनं वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आलं। रविवारी झालेल्या या स्नेहसंमेलनात मूकबधिर विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले, तर अपंग क्रीडापटूंचा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला।
श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आलं. मनपायुक्त डोंगरे यांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. डॉक्टर गणेश भूप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला विद्यालयाचे सचिव ॲडव्होकेट आर बी अटल, प्राचार्य अरविंद राऊत व मान्यवर उपस्थित होते. बुलिदान राठी मुकबधीर विद्यालय, स्वर्गीय इंद्रकुमार जाजोदिया डीएड कॉलेज व स्वर्गीय पॅरीबाई अटल अपंग कर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगर येथील विद्यालयाच्या परिसरात वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आलं. मुकबधीर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कार्यक्रमात अप्रतिम नृत्य सादर केलं. अपंग क्रीडा स्पर्धेत लांब उडीत 2 खेळाडूंनी सुवर्णपदक तर 2 खेळाडूंनी रजत पदक प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तर 2 विद्यार्थिनींना राजीव वर्मांच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली. आपल्या उणीवांवर मात करून विद्यार्थ्यांनी सर्वसामान्यांना मागे टाकीत आपलं कौशल्य कार्यक्रमात सादर केलं. समाज कल्याण अंतर्गत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलं. जेवण निकृष्ट मिळत असल्याची तक्रार त्यांनी निवेदनात केली असून याविषयी विचारले असता प्रवेश रद्द करण्याच्या धमक्या दिल्या जातात असं या प्रशिक्षणार्थ्यांचं म्हणणं आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील समाज कल्याण अंतर्गत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणार्थींनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन दिलं. शासनाच्या परिपत्रकानुसार जेवण नाश्ता मिळत नसून हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. शिवाय पिण्याच्या पाण्यामध्येही जंतू झाले आहेत, त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या विरोधात आवाज उठवल्यास प्रवेश रद्द करण्याच्या धमक्या दिल्या जातात असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र मोटार कामगार संघाने साखळी उपोषण सुरू केलंय. रिक्त पदे भरावी, सेवा ज्येष्ठतेचा विचार व्हावा, नियम बाह्य बदल्या, वाहनांची देखभाल आदी मुद्द्यांवर हे साखळी उपोषण करण्यात येत आहे. कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याकरता महाराष्ट्र मोटार कामगार संघाने साखळी उपोषण सुरू केलं आहे. मोटार संघाने दिलेल्या नोटीसमधील वरिष्ठ लिपिक या पदाचे बढती आदेशाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. MM रोठे वरिष्ठ लिपिक यांची जात पडताळणी प्रकरण हेतुपुरस्सरपणे कार्यालयात प्रलंबित ठेवून त्यांना बढतीपासून वंचित ठेवण्यात आलं आहे. त्यांचे आर्थिक नुकसान करण्यात येत आहे. बढती व नेमणूक दिलेल्या कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून स्थायी आदेश काढण्यात आलेले नाहीत, ते त्वरित काढण्यात यावे. यांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे वाहनांची दैनिक देखभाल योग्य होत नाही. दोषयुक्त वाहने मार्गावर चालत असल्याने मार्गस्थ बिघाडाचे तसेच अपघाताचे प्रमाण वाढत आहे, तरी पुरेशी यांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी. सर्व प्रवर्गातील ज्येष्ठता यादी कर्मचाऱ्यांची माहितीकरता त्वरित प्रदर्शित करण्यात यावी आदी मागण्या महाराष्ट्र मोटर कामगार संघाच्या आहेत. चर्चा करून सुद्धा प्रशासन हे निकाले काढण्यास तयार नाही. महाराष्ट्र मोटार कामगार संघाने त्यांना 15 दिवस आधी नोटीस दिली होती, त्यावर एकही प्रश्नावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे या सर्व कामगारांनी एक एल्गार पुकारलेला आहे. भव्य साखळी आंदोलन इथे उपोषित केलं आहे. जर उद्यापर्यंत आजपर्यंत जर प्रश्न निघाले नाही तर आम्ही हे आंदोलन पुढे तीव्र करू. कर्मचाऱ्यांचे प्रश्न निवेदन त्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांचे जर इथे हे घेत नसेल, कर्मचारी दखल घेत नसेल, तर प्रशासनाला इथे शरण यावं लागेल आणि आम्ही याच्याविषयी तीव्र आंदोलन करू हे आम्ही यांना दाखवले.